अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. महात्मा गांधीजींनी या देशामध्ये कायद्याला उद्देशून असं सांगितलेलं होतं की अगर कोई कानून मुझे कहे की मेरे सामने नंगा नाचो तो मैं नहीं नाचूंगा, कानून तोडणे की जो भी सजा होगी वो सजा मैं भुगत लूंगा. आज या गोष्टीची आठवण करण्याचं कारण या देशातले सगळे आमदार खासदार आणि आजचं सरकार राज्य आणि केंद्रातलं मिळून जे शेतकरी विरोधी कायदे करायला लागलेले आहेत, 353 सारख्या कायद्याला आज सेशन कमिट करून टाकलेला आहे. आज जे काही रिकव्हरीचा बेस 8.5% होता तो 10 केला, पीक ऍव्हरेजच्या ऐवजी ऍव्हरेज केलं, 3% रिकव्हरी चोरली. त्यामध्ये SMP कायद्यात पूर्वी 5A नुसार आम्हाला भार्गव समितीच्या शिफारशी होत्या, उपपदार्थातलं 50% नफा मिळणार होता, तो आता 5A यांनी काढून टाकला. आणि याच्यावर पुन्हा गंभीर बाब म्हणजे जो FRP एकरकमी 14 दिवसात दिला पाहिजे असा कायदा होता, त्या FRPच्या खाली पैसा 1 रुपयासुद्धा कमी देता येणार नाही असा कायदा होता, त्याच्यात मोडतोड करून आता जर का 10%च्या खाली रिकव्हरी लागली तर त्याच्यामध्ये 1% रिकव्हरी कमी झाली तर 275 रुपये कमी करण्याचा हा जो तुघलकी प्रकार या सरकारने केलेला आहे, हा कारखानदारांना आणि आमदार खासदारांना खुश करण्यासाठी चाललेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान, प्रचंड नुकसान होणार आहे. टनाला 1000 रुपये नुकसान या कायद्याने होणार आहे. तेव्हा आम्ही या सगळ्या कायद्यांना ठोकरून लावत आहोत. गांधींनी जे सविनय कायदेभंगाची चळवळ शिकवली त्या चळवळीनुसार या कायद्यांना आम्ही आता केराच्या टोपलीत टाकून देणार आहोत. जे आमच्या विरोधी कायदे आहेत, जे आमच्या नुकसान करणारे आहेत, त्या कायद्यांना आम्ही बिलकुल पाळणार नाही, त्यांना मानणार नाही. हे सगळे कायदे आम्ही धुडकावून लावणार आहोत आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करणार आहे. तुम्ही काय